नमस्कार, मी ममता। माझ्या ममताज खानदेश किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आता लवकरच नवरात्रीची उपवास सुरू होत आहे, त्यासाठी आपण 9 दिवस उपवास ठेवत असतो। 9 दिवस उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवण्याकडे आपला गृहिणींचा कल असतो। त्यासाठी मी आज उपवासाचा वरळीचा ढोकळा बनवत आहे, तो तुम्हाला नक्की आवडेल। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर व कमेंट करा। आज आपण उपवासासाठी ढोकळा बनवणार आहोत। त्यासाठी बघा, मी हे भगर घेतलेली आहे, तिला भगर किंवा वरईचे तांदूळ पण म्हणतात। 1 वाटी घेतलेली आहे आणि 2 चमचे साबुदाणा घेतलेला आहे। हा आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे, थोडं जाडसरच ठेवायचं। आधी साबुदाणा टाकून घ्यायचा आहे, थोडा फिरवून थोडासा फिरवून घेतला आहे, त्यामध्ये आता 1 वाटी हे पण भगर पण आपल्याला फिरवून घ्यायची आहे। बघा, भगर पण आपली फिरवून घेतली मिक्सरमध्ये, थोडी जाडसरच ठेवायची। आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। आता मी 4-5 मिरच्या घेतल्या आहे आणि 1 अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, ते पण आपल्याला मिक्सरमध्ये थोडं बारीक वाटून घेऊ। मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। बघा, मी थोडं वाटून घेतलं, मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे, पेस्ट तयार करून घेतली आहे। पाणी न टाकता अद्रक तुम्हाला जर नाही चालत असेल उपवासाला तर तुम्ही स्किप करू शकता, नाही जरी टाकलं तरी काही फरक पडत नाही। आता यात आपण हे टाकून घेणार आहे। 1 वाटी मी दही घेतलेलं आहे, ते पण त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। मिक्स करून घ्यायचं। 1 चमचा त्यामध्ये मी पिठी साखर घेतलेली आहे, ते पण त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, आता छान मिक्स झालेला आहे, त्याला 5 ते 10 मिनटं आपण झाकून ठेवून देऊ, म्हणजे ते छान फुलेल। आता 10 मिनटं झालेले आहेत, बघत आणि साबुदाणा छान फुलला आहे। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मी सेंद मीठ घेतलेलं आहे, ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। उपवासाला चालते म्हणून मी मीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता थोडं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पतलं पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही राहायला पाहिजे। बघा, याप्रमाणे आपल्याला असं घट्ट करून घ्यायचं आहे। जास्त पापड नाही करायचं। आता त्यात चिमूटभर मी सोडा घेणार आहे, बेकिंग सोडा, खाण्याचा जो सोडा असतो तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्याला पण छान मिक्स करून घ्यायचा। छान मिक्स झालं पाहिजे सोडा, नाहीतर तो एक साईडला राहिला तर त्याची चव छान चांगली नाही लागत, म्हणून आपल्याला सर्व दूर तो सोडा मिक्स होईल असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता छान मिक्स झालेला आहे,
आता मी कुकरचा डबा घेतलेला आहे, त्याला मी तेल लावून ठेवलेला आहे। कुकरच्या डब्याला सर्व बाजूने तेल लावून घेतलं आहे, त्यामध्ये आता हे आपल्याला ओतून घ्यायचं आहे। आपण वाफायला ठेवून देऊ याला कढईमध्ये। बघा मी कुकरमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी मी एक ग्लास पाणी टाकून घेतला आहे छोटा, आणि त्यावरती स्टँड ठेवलेली आहे। तुम्ही रिंग किंवा एखादी प्लेट असली तरी चालते, त्यावरती आता आपण हे ठेवून घेणार आहोत। बघा कुकरमध्ये मी डबा ठेवून घेतलेला आहे, त्यावरती थोडं लाल तिखट पण आपण टाकून घेऊ, छान दिसते। तिखट किंवा मिरेपूट पण टाकू शकता, थोडीशी मी मिरेपूट पण टाकलेली आहे। आणि मी कुकरचं झाकण लावून घेत आहे, रिंग लावलेली आहे, शिट्टी लावलेली नाही आहे। बिना शिट्टीने आपल्याला 10 मिनटं वाफवून घ्यायचं आहे कुकरमध्ये, शिट्टी काढून घ्यायची आहे। बघा आता 10 मिनटं झालेली आहेत, आपण कुकर उघडून घेऊ। बघू शकता ढोकळा किती छान फुललेला आहे, आपण चेक करून घेऊ। बघा दिन निघालेली आहे, थोडी छान शिजलेला आहे ढोकळा, तयार झालेला आहे। आता आपण काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊ। बघा आता आपला ढोकळा थंड झालेला आहे, त्याला आपण सुरीनं चारी बाजूने असं काढून देऊ। बघा आता आपण त्याला काढून घ्यायचं आहे। बघा किती छान निघालेला आहे ढोकळा, आता आपण त्याला कट करून घेऊ। बघू शकता किती स्पंजी पण झालेला आहे ढोकळा, आणि छान फुलला पण आहे। आता आपण ढोकळ्यावर टाकण्यासाठी फोडणी करून घेऊ। बघा मी गॅस सुरू केलेला आहे, आणि छोट्या कढईमध्ये कळचीमध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे, आणि 2 अख्ख्या मिरच्या घेतले आहे, आणि 2 बारीक कट करून घेतलेले आहे, आणि 1 चमचाभर जिरं घेतलेलं आहे। तेल तापलं की आपण त्यामध्ये टाकून घेऊ। आता तेल तापलेलं आहे, त्यामध्ये जिरं आणि मिरच्या टाकून घ्यायचे आहे। तुम्ही यात कोथिंबीर आणि कढीपत्ता पण टाकू शकता जर उपवासाला नाही खायचं असेल तर। मी उपवासाला केलाय म्हणून टाकलेला नाही आहे। बघा आता तयार झालेली आहे फोडणी, आता त्यावरती आपण ओतून घेऊ फोडणी। बघू शकता
मग आपला आता ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे। माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। हा उपवासाचा वरईचा ढोकळा नक्की घरी ट्राय करा व माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा। आपले एक लाईक पुढील वेगवेगळ्या रेसिपीजसाठी मला प्रेरणादायी ठरते। तसेच ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।